आज आपण बनवत आहे व्ज बर्गर। मुलांचाही सर्वांच्या आवडीचाच हा व्ज बर्गर, होममेड व्ज बर्गर पॅटी, एकदम क्रिस्पी पॅटी आपण बनवणार आहोत। यानंतर तुम्ही मॅकडॉनल्ड्समध्ये व्ज बर्गर खाणं विसरून झाले, उडत जबरदस्त टेस्टी आपण घरच्या घरी बनवू शकतो, त्यामुळे बाहेर जाण्याची गरजच पडणार नाही। अगदी सोप्या भाषेमध्ये, सोप्या पद्धतीने मी स्टेप बाय स्टेप तुम्हालाही व्ज बर्गर कसं बनवायचं ते सांगणार आहे। तर नक्की बनवा। तर बनवायला सुरुवात करूया आपण। गॅसवरती मी पॅन ठेवलं आणि त्यामध्ये 2 चमचे तेल गरम झाल्यानंतर 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायच्या आहेत। आता हिरव्या मिरच्या थोड्याशा भाजल्यानंतर यामध्ये 6-7 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घालायच्या आहेत आणि थोडंसं आपण परतून घेणार आहोत मिरची आणि लसूण। आता थोडंसं हलकंसं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत बटर। तर इथे 2 चमचे मी बटर घालते आहे। बटरमुळे आपल्या व्हेज पॅटीला खूप छान टेस्ट येणार आहे, त्यामुळे ते बटरचा नक्की वापर करा। तर बटर मध्ये लसूण आणि हे परत मिरची परतल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कांदा। एक छोटा कांदा आपण कापून घालायचा आहे, बारीक कापून घालायचा आहे आणि कांदा आपल्याला फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतायचा आहे, एकदम लालसर करायचा नाही आहे, त्यामुळे आपल्या पॅटीची टेस्ट बिघडू शकते। फक्त थोडा आणि कांदाही थोड्याच प्रमाणात घालायचा आहे, जास्त वापर नाही करायचा आहे। आता यानंतर आपण घालणार आहोत 3 चमचे मी इथे हिरवे मटार उकडून घेतलेले आहे। त्यानंतर इथे 2 चमचे गाजर घेतलेले आहेत। गाजरही थोडंसं हलकंसं उकडून घ्यायचं आहे, 1-2 मिनटं आपण गरम पाण्यामध्ये थोडं उकडून घ्यायचं आहे आणि ते घालायचं आहे, त्यामुळे थोडा गाजर सॉफ्ट होईल। म्हणजे जेव्हा आपल्या पॅटीमध्ये असं कच्चट कच्चट लागणार नाही खाताना, त्यामुळे थोडंसं उकडून घ्यायचं आहे। आता बटरमध्ये भाज्या आपण परतून घेतलेल्या आहेत, भाज्या व्यवस्थित परतून घ्यायची आहेत, त्यामुळे बटरचा जो फ्लेवर आहे तो भाज्यांमध्ये उतरेल। आता आणि गॅसचा फ्लेम लक्षात ठेवा, एकदम लोवरतीच ठेवायचा। आता मसाले ॲड करूया। आता 1/2 चमचा हळद घातलेली आहे आणि 1 चमचा मी इथे लाल मिरची पावडर घालते आहे आणि 1/2 चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि त्यानंतर 1/2 चमचा इथे मी आमचूर पावडर घालत आहे, ड्राय मँगो पावडर। त्यामुळे चटपटी तशी आपल्या पॅटीसला टेस्ट येणार आहे, त्यामुळे ड्राय मँगो पावडर आमचूर पावडर जी आहे ते नक्की घाला। तुम्हाला जर आवडत असेल तर इथे जिरा पावडरही घातला तरी चालेल 1/2 चमचा। तर आता मसाले आणि भाज्या आपण व्यवस्थित तेलामध्ये, बटरमध्ये आणि तेलामध्ये परतून घेतो आहे। तर यानंतर आता यामध्ये घालणार आहोत बटाटे। तर 4 उकडलेले बटाटे मोठ्या साईजचे मी घालते आणि बटाटे किसून घ्यायचे आहेत, स्मॅश वगैरे करून घेऊ नका, किसून घ्या। त्यामुळे कसे एकजीव होतात चांगले आणि भाज्यांमध्ये व्यवस्थित एकजीव झाल्यामुळे आपल्याला बाइंडिंग करायलाही पॅटीस बरोबर जमतं। त्यानंतर आता चवीनुसार घालूया मीठ आणि मीठ घालून आपण भाज्या आणि बटाटे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। गॅसचा फ्लेम लोवरतीच आपल्याला ठेवायचा आहे, नाहीतर आपले मसालेही जळू शकतात आणि आपल्या पॅटीसची टेस्ट बिघडेल, त्यामुळे एकदम लो फ्लेमवरतीच आपण हे मसाले भाजून घ्यायचे आहेत। आता बटाट्यामध्ये स्टार्च जास्त प्रमाणात असतं, त्याला बॅलन्स करण्यासाठी इथे आपण पोहे घेतलेले आहेत 1/2 कप। मी पोहे फक्त धुवून घ्यायचे आहेत आणि 5 मिनटं बाजूला ठेवायचे आहेत, भिजत ठेवायचे नाही आहेत। त्यामुळे काय होतं, पोह्यांमुळे आपल्या बटाट्याचं जे आहे पोहे बॅलन्स करतात स्टार्च आणि पॅटीसला असे छान बाइंडिंगही येतं, मॉइश्चर काय असेल तर ॲब्झॉर्ब होतं। त्यामुळे पोहे नक्की घालून बघा। पोह्यांऐवजी तुम्ही समजा कॉर्नफ्लोअरही घालू शकता, पण तेव्हा ते पॅटीस करताना असं पिठापिठासारखं लागतं, त्यामुळे पोहे घाला। पोह्यांना स्वतःचा असा एवढा फ्लेवर नसतो, त्यामुळे ते व्यवस्थित मिक्स होतात। आणि आता घातली मी थोडीशी कोथिंबीर बारीक कापलेली आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता हे मिश्रण आपल्याला रूम टेम्परेचरवरती येईपर्यंत थंड करून घ्यायचं आहे। तर पॅनमधलं काढून आपण एका प्लेटमध्ये ठेवून दिलेलं आहे, पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर आता हे बाजूला ठेवूया आणि आपण जे बाइंडिंगसाठी आपण इथे घालणार आहोत पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला। तर 2 चमचे मी कॉर्नफ्लोअर घेते आहे आणि त्यामध्ये 2 चमचे मैदा घालायचा आहे। हे आपण पेस्ट बनवून घेणार आहोत पॅटीसला लावण्यासाठी। तर 3 चमचे मी मैदा घेतलेला आहे आणि यामध्ये अगदी थोडंसं आपण मीठ घालणार आहोत। तर आधी आपण मैदा आणि कॉर्नफ्लोअर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मैद्यामध्ये आपण थोडंसं मीठ घातल्यामुळे छान टेस्टही येते। तर अगदी 1/2 चमचा मी मीठ घालते आणि परत मिक्स करून घेऊया आपण आणि थोडं थोडंसं पाणी घालून याची आपण पातळसर पेस्ट बनवून घेणार आहोत। तर ही पेस्ट मी बनवून घेते।
मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लगेचच पोहोचेल. तर ही एकदम बघा लम्स फ्री आपलं हे जी पेस्ट आहे ती तयार आहे. तर हेही आपण साईडला ठेवून देऊया. त्यानंतर इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. ब्रेड मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्या. ब्रेड क्रम्स तयार आहे. त्यामध्ये 1/2 चमचा हळद आणि अगदी 1/2 चमचा मी काळी मिरी पावडर घालते आहे. त्यामुळे आपल्या ज्या एकदम क्रिस्पी पॅटीस होणार त्याला छान टेस्ट येईल हे ब्रेड क्रम्समुळे. तर ब्रेड क्रम्समध्ये मिरी पावडर, काळी मिरी पावडर आणि मीठ नक्की घालून बघा, मिक्स करून घेऊया. आता आपलं पेस्टही तयार आहे, ब्रेड क्रम्सही तयार आहेत. तर आता आपण पॅटीस बनवायला घेऊया. तर हे दोन्ही साईडला ठेवून देऊया आणि आपलं जे मिश्रण आहे भाजीचं पॅटीचं तेही थंड झालेलं आहे, रूम टेम्परेचरवरचं आलेलं आहे. तर त्यामधलं आपण जे पॅटीच्या साईजचं मिश्रण घेऊया, गोल हाताने करायचं आहे, व्यवस्थित शेप द्यायचं आहे त्याला. जर असं वाटत असेल क्रॅक जात आहे तर थोडंसं हातावरती गोल गोल फिरवलात की त्याला व्यवस्थित शेप येतो. आता आपण या पद्धतीने बघा मोठ्या साईजचाच आपल्याला बर्गर बनवायचा. जसं मॅकडोनल्ड्समध्ये मोठ्या साईजचा बर्गर असत, बर्गरच्या साईजचा तेवढ्या साईजचा आपल्याला थोडा झाडसर बर्गर पॅटीस बनवायचा आहे. तर असं थोडंसं हाताने शेप दिल्यानंतर आपण प्लेटवरती वगैरे असं राऊंड राऊंड फिरवायचं, म्हणजे त्याला छान शेप येतो. हलकंसं आपण दाबून घेऊया. तर आता हा आपला बर्गर आपल्या बर्गरच्या साईजचा बरोबर झाला आहे की नाही चेक करूया. तर बघा बर्गर बनवरती ठेवून घ्यायचं आहे. फक्त थोडासा छोटा पाहिजे आपल्याला, कारण आपण याला वरून ब्रेड क्रम्स वगैरे लावणार आहोत, त्यामुळे त्याच्यानंतर बरोबरचा साईजला येईल. तर आता जो पॅटीस आपण बनवलेला आहे तो आपण मैदा आणि कॉर्नफ्लोअरची पेस्ट केली होती त्यामध्ये डीप करून घेऊया. तर एखादं फोकने वगैरे तुम्ही असं हे डीप करून घेऊ शकता. दोन्ही साईडने व्यवस्थित पेस्ट लागली पाहिजे आणि अलगद हाताने उचलायचं आहे. एक्स्ट्राचं जे काही बॅटर आहे ते काढून टाकायचं आणि लगेचच आपल्याला ब्रेड क्रम्सवरती ठेवायचं आहे. आणि हलक्या हाताने वरूनही आपण ब्रेड क्रम्स लावून घेऊया. पूर्ण कोट करून घ्यायचं आहे आपल्याला पॅटीसला. फक्त हाताळताने काळजीपूर्वक हाताळा तुटलं नाही पाहिजे, हलक्या हाताने त्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. तर आणि जे काही एक्स्ट्रा ब्रेड क्रम्स असतील ते काढून टाका. असं थोडं हलका हाताने वरून चोळा का एक्स्ट्रा ब्रेड क्रम्स निघून येतात. तर हे आपलं पॅटीस फ्राय करण्यासाठी तयार आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. मीडियम फ्लेमवरती आपण तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यानंतर पॅटीसचं आपण जे मस्त आपण एकदम व्यवस्थित एका साईडने फ्राय केल्यानंतर दुसऱ्या साईडने फ्राय करायला ठेवायचं आहे. तर बघा मस्त कलर आला आहे पॅटीसला. तर दोन्ही साईडला आपण व्यवस्थित थोड्या थोड्याने आलटून पलटून मस्त एकदम क्रिस्पी होईपर्यंत पॅटीस हे आपलं फ्राय करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने फक्त थोड्या थोड्याने आपण परतून घेणार आहोत. तर एकदम मस्त असं मॅकडोनल्ड स्टाईल क्रिस्पी व्हेज पॅटीस आपलं तयार झालेलं आहे. बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा. आता हे आपण जे बर्गर बन घेतलेला आहे तो मधून कट केलेला आहे आणि तो थोडंसं हलकंसं बटर किंवा तेल तुम्ही पॅनवरती ठेवून फक्त हलकासं गरम करून घ्यायचं आहे. जसं डा आणि आतल्या साईडनेच बर्गर बन आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, बाहेरच्या साईडने नाही. तर लगेचच आपण काढून घेऊया. बघा हलकासा कलर चेंज झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत. तर हे दोन पॅटीस बर्गर बन आपला तयार आहे, पॅटीसही तयार आहे. तर आपण बनला आहे मायोनीज लावणार आहोत. तर इथे बर्गर मॅयोनीज येतं तुम्ही किंवा व्हाईट मॅयोनीज असेल तुमच्याकडे व्हेज मॅयोनीज तेही लावू शकता. त्यामध्ये जर तुम्हाला असा कलर हवा असेल तर तुम्ही मग टोमॅटो केचप असेल तर थोडंसं मिक्स करा व्हेज बर्गर मॅयोनीज असेल तर त्यानेही छान टेस्ट येईल. तर मॅयोनीज व्यवस्थित लावून घेतलेले, त्यानंतर टोमॅटो स्लाईस ठेवायचे आहेत वरती आणि ऑनियन स्लाईस कांद्याचे स्लाईस करून ठेवायचे आपल्याला वरती. याऐवजी तुम्ही कोबीचं पाणीही कोबीही ठेवू शकता. तर आता वरती आपण ठेवलेलं आहे पॅटीस आपलं बनवलेलं एकदम क्रिस्पी आणि क्रंची असं पॅटीस. तर बर्गर बनच्या वरच्याही बनला आपण मॅयोनीज लावून घ्यायचं आहे, खूप सारं मॅयोनीज, त्यामुळे मस्त टेस्ट येते.
तर हा आपला तयार झालेला आहे बर्गर बन, एकदम सोप्पा, किती टेस्टी आणि सोप्पा बर्गर बन बनवलेला आहे आपण, तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेही मला कमेंट्समध्ये सांगा, मी नक्की बनवून दाखवेन. अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनल बघत राहा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा.